नया साल सत्ताधारी पक्ष और विरोधी पक्ष दोनों के लिए ही मंगलमय हो ऐसा कहते हुए मंत्री विजय वडेट्टीवार ने जनता को नए साल की शुभकामनाएं दी। वहीं आगे बात करते हुए वे बोले कि मास्क मुक्ति नहीं की है, निर्बंध मुक्ति की है। मास्क पहनना ये वैकल्पिक है, हालांकि फिर भी लोगों को मास्क पहनना चाहिए, क्योंकि मास्क ना पहनना मुसीबत को आमंत्रण देना है। ऐसा भी इस दरमियान उन्होंने अपील की है। दोन वर्ष फार मोठ्या संकटातून आपण सर्व बाहेर पडलो, राष्ट्रव्यापी जगव्यापी हे पूर्ण संकट होतं आणि घर म्हणजे विश्व ती आपली सगळी झालेली होती आणि घराला सुद्धा विश्वामध्ये राहत असताना कोठडीचं स्वरूप आलं होतं, कारण आपण एकमेकाशी संवाद साधना घाबरत सुद्धा होतो। अशा याच्यामध्ये दोन वर्ष गेली, हे तिसरं वर्ष नववर्ष आमच्या गुढीपाडव्याचं हिंदू सणाचं आणि हे नववर्ष ईश्वराला प्रार्थना आमची आहे की ईश्वरा आता पुन्हा कोरोनाचं संकट येऊ देऊ नकोस, कोरोनामुक्त हा देश महाराष्ट्र माझा आणि प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती हा कोरोनामुक्त असू दे, या राज्यावर कुठलंही संकट या वर्षात येऊ देऊ नकोस। दोन वर्ष संकटाने झपाटलेले गेलेत, अनेक संकटाचा महाराष्ट्राला सामना करावा लागला, पण हे वर्ष निर्विघ्नपणे आणि पार पडू देत आणि त्याबरोबर या राज्याची यशाची गुढी उंच उंच जाऊ दे अशी ईश्वराला प्रार्थना करत असताना, आरोग्याच्या दृष्टीनं हे वर्ष उत्तम असावं अशी सुद्धा प्रार्थना असणार आहे। खरं तर आव्हानं आणि संकटं मोठी आहेत, राज्यापुढची असतील किंवा प्रत्येक व्यक्तीपुढची असतील। हा संपूर्ण देश आता महागाईशी झुंजतो आहे, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबाची वाताहत होते आहे। अशा स्थितीमध्ये हे वर्ष महागाई मुक्त वर्ष, संकट मुक्त वर्ष आणि उत्तम आरोग्य देणारं वर्ष ठरो अशी श्री प्रभू रामचंद्रच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना, माझ्या सर्व बांधवांना भगिनींना, आता आपण कोरोनातून मुक्त झालात, निर्बंध मुक्त झालात, पण मात्र कुटुंबाच्या बंधनातून मुक्त न होता कुटुंब वत्सल जीवन जगून आपण ह्या वर्षामध्ये बाहेर जगात कुठेही फिरत असताना, मात्र आपण बिंधास्तपणे फिरत असताना थोडी काळजी घ्या, मास्क आपण शक्यतो न बांधणं हे म्हणजे संकटाला आव्हान आहे, तरी पण आवश्यक असेल त्या ठिकाणी मास्क बांधा, बाकी मात्र मस्तपैकी एन्जॉय करा, मुक्त म्हणून जगा, कुठेही जाताना कुटुंबाला घेऊन जगा अशी या वर्षीच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय, मनपूर्वक शुभेच्छा, आणि नक्कीच आपल्या आनंदामध्ये राज्य आपल्या सहकार्यातून हे राज्य उंच उंच विकासाच्या दिशेनं गगनभरारी घेईल असा मला विश्वास वाटतोय। धन्यवाद। मी निर्बंध मुक्त म्हणालो, कोरोना मुक्त म्हणालो नाही। कोरोना कधीही कधीही कुणाचंही दार फोटावे त्यासाठी मास्क वापरणं आणि आपली स्वतःची काळजी घेणं यातच आपलं हित आहे। जर आपलं हित स्वतःचं सांभाळायचं असेल, स्वतःची सुरक्षा करायची असेल, तर स्वतःची काळजी घ्या रे बाबांनो, एवढीच माझी सर्वांना विनंती आहे। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहाँ पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटका बैंक नागपुर।